खासगीत काढलेला व्हिडिओ टेटसवर ठेवून पत्नीला लज्जित करणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने पोलिसांचे दार ठोठावले. सेगाव येथील हा प्रकार उजेडात आला असून याबाबत चर्चा सुरू आहे. पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील 5 दिवस पाऊस सुरू जैसे थे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 5 दिवसात मध्य महाराष्ट्रासह विदर्भात देखील चांगल्या पावसाचा अंदाज असून विदर्भातील 11 जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरास भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेनंतर राज्यपालांनी गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानचे विश्वस्त नीलकंठदादा पाटील यांनी राज्यपाल यांचा सत्कार केला. 2 वर्षानंतर यंदा खामगाव येथून आषाढी एकादशी निमित्त 1405 भाविकांना घेऊन पहिली विठ्ठल दर्शन एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना झाली. या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह माजी आमदार दिलीपकुमार सहानंदा, सागरदादा फुंडकर यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून हिरवी झेंडी दाखवली. कोरोनाचे संकट पुन्हा बढावले असून बुलढाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आज जिल्ह्यात पुन्हा 16 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.